नमस्कार महाराष्ट्र हृदयाच्या सरसकट मी सचिन वारुळकर आपलं ह्या माझ्या लेक्चर सिरीज मध्ये स्वागत करतो. प्रीवियस इयर क्वेश्चन सेट वरून तुम्ही कशा प्रकारे गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं सोप्या सोप्या पद्धतीने प्रश्न शिकू शकता किंवा टॉपिक आपण क्लिअर करू शकतो ते आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ येणाऱ्या सर्व 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 म्हणजे मी तर म्हणेन ब्रह्मांडातील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अतिशय महत्वाचा. ते जे लोक प्रेझेंट आहे प्रेझेंटेशनचा पी टाका, जे लोक पहिल्यांदा हा लेक्चर बघत आहेत त्यांनी पटापट चॅनलला याला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. सबका स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. जेवढे लोक हजर आहेत पहिला प्रश्न आपके सामने ये रहा. मंडळी प्रत्येक प्रश्नाला मी काही काळ देईन, किमान एक एक मिनिट तरी, आणि हा प्रश्न विचार करेस्तो माझी बडबड सुद्धा सुरू राहणार आहे. क्योंकि जब तक तोडे घेणे निरा जातात तब छोडे घेणे आपण. तो जेवढे लोक हजर आहेत मी सचिन वारुळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या समोर एक प्रश्न आहे, प्रश्न सॉल्व्ह करायला सर्वसाधारणत एक मिनिटाचा कालावधी मी दिलाय आणि करूया धुमाकूळ. रेडी का एस डब्ल्यू चॅलेंज दररोज सकाळी आपल्या ह्या चॅनलवर. बराबर सॉल्व्ह कसं सोप्यात सोप्या पद्धतीत तुम्ही एखादा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. गंमत ती किमया म्हणजे आपलं हे बघा, एक सिरीज दिली आहे 16, 19, 21, 30, 43, 71 आणि 107. या सिरीज मध्ये कोणता एक संख्या चुकीची आहे आणि ती चुकीची संख्या तुम्हाला शोधायची. टाइम खतम होत आहे भाई आपका बस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रीवियस इयर क्वेश्चन सेट आहे हे एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन, तुमचं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा कुठे ना कुठे तरी विचारल्या गेलेल्या आहेत तेच प्रश्न मी सध्या तुमच्या समोर घेतोय. हा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारला गेलेला होता. सिरीज काय दिली होती बघा तुमच्याकडे 16, 19 इथं आहे पण मी मुद्दाम लिहितो 21, 30, 43, 71 आणि 107. या सिरीज कडे बघताना यातला कोणतीतरी एक संख्या जी आहे ना ती चुकीची आहे. त्यातल्या त्यात आयोगाने एक छोटासा क्ल्यू सुद्धा दिलाय की एक तर 46 तरी चुकीची असू शकते, 71 तरी चुकीची असू शकते, 19 किंवा 30. म्हणजे बघा 43, 30, 71 म्हणजे हा 16 चुकीचा नाहीच आहे बरोबर. 19 चुकीची आहे, 30, 46, 71 यापैकी चुकीची आहे, बाकी चुकीचे नाही आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट की तो गॅप शोधून काढण्यात. परंतु जर सिक्वेन्स सिरीज मध्ये जर तुम्ही ह्या संख्या लिहिण्याचं जर तुम्ही हे केलं म्हणजे प्रॅक्टिस केली तुमच्या त्या सराव जेव्हा तुम्ही करता ज्या ठिकाणी करता 16-16 तास अभ्यास करता आपले कार्य करते है ना, हे गरज नाही इतके अभ्यास करायची. सोप्या सोप्या ट्रिक असतात मी समजून सांगितलं बघा. ह्याच्यात एकदा हे जर लिहून बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की सिरीज मध्ये सांगू का जादू, पटापट सांगा कमेंट बॉक्स मध्ये जादू सांगू का. सिरीज ज्या वेळी तुम्ही चेक करता त्यावेळेस बघायचं सर्वात पहिले त्याच्यात वर्ग संख्या आहेत का किंवा वर्ग संख्येचा गॅप तरी आहे का. येते का लक्षात, वर्ग संख्या सगळ्या वर्ग आहेत का रे, तर 16 वर्ग आहे बाकी कोणतीच वर्ग नाही. मग गॅप वर्ग संख्येचा आहे का, तर असू शकतो. बघा इथला गॅप 3 चा आहे, इथला गॅप 2 चा आहे, थांबा थांबा गडबड करू नका, इथला गॅप 9 चा आहे, हा 16 चा आहे, 25 आहे आणि हा 36 आहे. बरोबर आहे का. म्हणजेच काय की वर्ग संख्येचा जो काय कार्यक्रम होता 9 हा 3चा वर्ग, 16 हा 4चा वर्ग, 25 5चा वर्ग आणि 36 6चा वर्ग. हे झाले वर्ग संख्यांचे कार्यक्रम. याचाच अर्थ 3चा वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी 4 पाहिजे होतं 2चा वर्ग. म्हणजे जर हे 4 असतं तर आणि इकडे जर 1चा वर्ग म्हणजे 1 असता 16 आणि 1, 19 च्या जागी जर 17 असतं तर हा 1चा डिफरन्स आणि हा 4चा डिफरन्स. बसते का, बसते. म्हणजे कोणती संख्या यातली रॉंग आहे कमेंट बॉक्स मध्ये. 19 तो आलं काय आन्सर आलं, भेटलं उत्तर
ट्रिक लक्षात आली, वर्ग संख्येचा गॅप. मग तुम्ही आता सिरीज मध्ये जर सिरीज असेल तर तुम्ही काय काय शोधलं पाहिजे बघा. मी तुम्हाला समजून सांगतो की सिरीज मध्ये तुम्ही जर सिरीज असेल है ना, तर सिरीज मध्ये वर्ग आहे का ते बघा, नाहीतर मग वर्ग प्लस वन प्लस टू बघा, नाहीतर मग वर्ग मायनस वन मायनस टू बघा, किंवा घन आहे का ते चेक करा, किंवा घन मध्ये प्लस वन मायनस वन च्या वर मला काही दिसला नाही आतापर्यंत. ह्या नंतर जर वेळ पडली तर मूळ संख्यांना चेक करा आणि त्याच्यानंतर मग येत की त्या संख्येमधला गॅप जो आहे, हा गॅपच होता, एक तो समसंख्येचा असेल एक तो विषम संख्येचा असेल. येते का लक्षात? आता ह्याचे उदाहरण जर द्यायचे झाले, आता जे गणित होतं ते होतच वर्ग संख्यांशी रिलेटेड, घनसंख्यांशी रिलेटेड. संख्यांमधला गॅपचं एक उदाहरण मी इथं घेतो. जसं बघा, पाच मग घेतला आपण सात, नऊ मग अकरा मग रिकामी जागा, म्हणजेच काय रे, हा गॅप दोनचा आहे बरोबर. थ्रू आउट दोनचा गॅप राहील म्हणजे तेरा आहे. किंवा इथं घेतला पाच मग घेतला सात मग घेतला अकरा आणि मग घेतला तुमचा सतरा, तर पुढचा काय असेल, म्हणजे हा गॅप प्रोग्रेस होईल दोन चार सहा आठ म्हणजे हा पंचवीस आहे. येते का लक्षात? तसंच विषम संख्यांचा सुद्धा असेल. तर ह्या प्रकारे जर तुम्ही शोधायची सवय लागली मग तुम्ही पटकनी पटकनी नोट्स मध्ये लिहून घ्या की सिरीज जर असेल तर आम्हाला ह्या गोष्टी पहिले चेक करायच्या. मूळ संख्यांचा काय कार्यक्रम असतो? तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला एक किंवा स्वतः तिने त्या दोघांनीच भाग जातो, ती संख्या म्हणजे मूळ संख्या आहे. ठीक आहे, सही आहे, हे लिहून झालं का? पुढचा प्रश्न बर. इथं बोलत असताना एक छोटासा टॉपिक आला, मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या? ज्या संख्येला स्वतः त्या संख्येने किंवा एकने भाग जातो अशी संख्या म्हणजे मूळ संख्या. आता मूळ संख्या तुम्हाला सर्वात जास्त लसावी काढत असताना महत्वाची पडते, कारण लसावी काढताना मूळ अवयव पद्धत असते बरोबर आहे. बघा इतकी ती चेन लागलेली असते गणिताची, एकमेकाला एकमेकाला गुंतलेली. म्हणजे व्हॉट इज द टॉपिक ऑफ टुडे की पीवाय क्यू. पीवाय क्यू मतलब सब टॉपिक काय झाला, सिरीज. त्यातही आपण कुठे गेलो, सिरीज मध्ये गॅप कोणत्या प्रकारचा आहे, त्यातही कुठे घुसलो आता मूळ संख्या, आणि मग मूळ संख्येतून कुठे गेलो लसावी. दिस इज कॉल्ड एज एन इंटरमिक्सिंग ऑफ सिलेबस दादा. अभी तो ना अभी है मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमा बाकी है. मुट्ठी भर जमी के लिए क्यों लगड़ झगड़ रहे हो, जबकि जीतने के लिए बॉर्ड करके पास का पूरा ज्ञान का भंडार तुम्हारा है. जब लगा मी म्हणून नेहमी म्हणतो, जब तक तोडेंगे नहीं ना दादा तब तक छोडेंगे नहीं आपण, एवढा डिटेल मध्ये घाला. आता मूळ संख्याबद्दल एकच मिनिट समजून सांगतो, जबकि बात निकली आहे. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एकने किंवा स्वतःच्या संख्येने भाग झाला. मग मूळ संख्या काढण्याची एक जादुई पद्धत सांगू का? सहजच सांगतो बघा. एकदम खूप भन्नाट अशी जादुई पद्धत आहे. इथं लिहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बावीस वीस एक, हे तुमच्या डोक्याच्या वर टेन्शन नका घेऊ. बावीस तेवीस चोवीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस, इकडे घेऊन घेतो मी एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस. परफेक्ट. सो यातलं मूळ अवयव पद्धतीमध्ये मूळ संख्यामध्ये काय करायचंय बघा. या दोनच्या गॅप मधल्या सगळ्या दोन सोडून सगळ्या संख्या आहेत त्या काढायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, दोन सोडून चार मधल्या सगळ्या संख्या काढायच्या आहेत.
काढल्या का रे काढल्या तीन मधल्या सगळ्या संख्या काढायच्या बरोबर ते आधीच राहू द्यायची सहा च्या सिरीज मधल्या पण सगळ्या संख्या काढा राहिल्या का तुमच्याकडे जवळजवळ आणि आता थोडस ओव्हरलुक करायचं यातली मूळ संख्या कोणती राहिली बस उर्वरित सगळा कार्यक्रम हा मूळ संख्येचा जमलं का मॉर्निंग जी मॉर्निंग ऑल ऑफ यू महेंद्रजी आशाजी दनिशाजी सिद्धेशजी या सगळ्या राहिल्या मूळ दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस मग इकडे तुमचा एकोणतीस एकतीस तेहतीस हे फक्त 36 पर्यंत आहे असं तुम्ही काढू शकता 100 पर्यंत 100 पर्यंत साधारणतः मूळ संख्या तुम्हाला माहिती पाहिजे मग मूळ संख्यांचा कार्यक्रम जर लक्षात आला असेल तर लसावी आणि मूळ अवयव पद्धत काय आहे सांगू का समजून जसं की जर तुम्हाला म्हटलं यार 12 15 20 यांचा लसावी किती जेव्हा समजा असा प्रश्न आला है ना तर लसावी आणि मूळ अवयव पद्धत कशी वापरायची तर ह्या ज्या संख्या आहे 12 15 आणि 20 ह्या अशा लिहायच्या आता मूळ अवयव पद्धती म्हणजे लसावी कसा काढायचा हे पटकन जोशीजी स्वागत आहे स्वागत आहे सर्वात लहान मूळ संख्या किती आहे 2 मग या दोन्ही जर 12 ला भाग दिला तर किती राहते रे 6 दोन्ही 15 ला भाग जात नाही दोन्ही जर 20 ला भाग दिला तर राहते 10 परत समसंख्या आहे म्हणजे परत 2 या मूळ संख्येनेच भाग द्या दोन्ही 6 ला भाग दिला तर 3 दोन्ही 15 ला भाग जात नाही दोन्ही 10 ला भाग दिला तर 5 आता पुढची मूळ संख्या कोणती आहे 3 कारण दोन्ही आता भाग जात नाही 3 3 ला भाग दिला 1 3 15 ला भाग दिला 5 आणि 3 5 ला भाग जात नाही आता 3 पण भाग जाणार नाही मग 2 नंतरची मूळ संख्या होती 3 त्याच्यानंतरची मूळ संख्या 5 मग आता 5 ने भाग द्या 5 ने 1 जसं त्या तसं राहू द्या 5 ने 5 ला भाग दिला 1 5 ने 5 ला भाग दिला 1 इकडे जर 1 1 1 आले तर ह्या अलीकडच्या बाजूच्या सगळ्यांचा करा गुणाकार 5 3 15 15 2 30 आणि 30 2 60 यांचा लसावी हा 60 आहे जमलं का मॉर्निंग जे मॉर्निंग कैसे हो सब बढ़िया छे त्यांचा लसावी किती आला मंडळी इथं मोठ्या अक्षरात तुम्ही 60 म्हणजेच काय या तिघांच्या पाळ्यातली कॉमन संख्या किती आहे 60 जमलं का एनी प्रॉब्लेम किती लोक आहेत की जे पटापट पटापट नोट्स लिहित आहेत शिंदेजी अंकित यादव स्वागत स्वागत आज लक्षात मूळ अवयव पद्धत मग जर हे समजलं असेल तर मी काय म्हणतो तुम्ही मला 15 18 आणि 20 ह्यांचा लसावी काढून दाखवा पटापट आय वॉन्ट आन्सर इन कमेंट बॉक्स चलो भाई छान 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 महेंद्रजी शिंदेजी जेवढे लोक नोट्स काढतात उसूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है जो जिंदा है वो जिंदा नजर आना
नमस्कार नमस्कार इंदर जी, आलो उत्तर। अरे 2 मिनिट होता है ना, इतना फास्ट केलं पाहिजे ते, इतक्या फास्ट केलं पाहिजे की विषयच कट करायचा। पटापट मूळ अवयव पद्धतीने तुम्हाला लसावी काढायचा आहे। या टॉपिकची सुरुवात झाली होती सिरीज वरून। बघा मूळ अवयव पद्धत मध्ये मी काय शिकवलं, इथं दिलेल्या संख्या लिहा, त्याला 2 ने भाग 15 ला जात नाही, जसाच्या तसा लिहा, याला जातो 9, याला जातो 10, परत 2 ने भाग जातो 15, 9 आणि हा 5। मग पुढचं मूळ अवयव पद्धत, 3 हा मूळ अवयव मूळ संख्या, 3 ने 15 ला भाग 5, 3 ने 9 ला गेला 3 आणि 5 जसाच्या तसा, 5 ने देऊन टाका म्हणजे हा 1 3 1 येऊन जातो, इकडे 3 ने दिला 1 1 1, 3 5 15 15 3 45 45 2 90 आणि 90 2 180। समजलं का? या तिघांचा लसावी 180। किती लोकांचं उत्तर आलं? व्हेरी गुड व्हेरी गुड महेंद्र, डबल करायला पाहिजे होतं ना। शिवसागरजी व्हेरी गुड, शिंदेजी व्हेरी गुड, ये है बाबा, ये है बढ़िया बात है ना। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, आप होंगे कामयाब एक दिन। बहुत 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 बढ़िया। एग्जाम असो नसो, जवळ आली दूर गेली, काय जे होईल ते होईल, बढिया पैकी तुम्ही अभ्यास करा, चालेल। सो मूळ अवयव पद्धतीने आपण गेलो। बघा या प्रश्नाची सुरुवात कुठून होती रे, या प्रश्नाने, है ना। आणि किती लोकांना ह्या प्रकारे शिकायला आवडेल की सर एखादा प्रश्न घेतल्यावर त्याच्याशी रिलेटेड आणखी टॉपिक मध्ये डिटेल आपल्याला जायचंय, है ना। पुढचा प्रश्न देऊ मग, करा बरं सॉल्व तुम्ही। ओ हा खूप मोठा होईल, हा जास्त सोपी आहे, करा सॉल्व। मी आलोक जरा येते का उत्तर? काही प्रश्नांची उत्तर खूप सोपी असते। कम्प्लीट करायचं म्हणजे बाजूला काढा असं, 2 नंबर देणारच नाही, 1 नंबर येणार नाही, 3 चे चान्सेस आहेत, 4 पण नाही, सही आहे। बहुत बढिया, ज्याचं ज्यांचं होता क्या है, बरा सवाल। मी इथंच खाली बसलाय कारण उत्तर 3 किंवा 4 पण असू शकत, ठीक आहे। आणि मंडळी जर तुम्हाला माझ्यासोबत अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पटापट आपली ऍप डाउनलोड करा, डाउनलोड केलेली असेल फक्त 999 मध्ये मॅथ एनालिसिस आहे।
भी एबल का गो कहते हैं मियां टेंशन की बात का एक नंबर से उत्तर वेरी गुड वेरी गुड जी मलका वाटत बघा कधी कधी जस तुमचं ऑब्झर्वेशन खूप मॅटर करतं आणि जर तुम्ही अधिकारी होत आहे तर ऑब्झर्वेशनला प्रचंड महत्व आहे. ह्या प्रकारचं याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघतो बऱ्याच व्हिडिओमध्ये पण बघतो की काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी शिकवतात जसं की कसा आव्याची बेरीज करा उभ्याची बेरीज करा आडवी सिरीज बघा. पण ह्या अँगलनी आयोगाने क्वेश्चन कधी कधी बनवले आहेत की ज्या अँगलनी विद्यार्थी हा विचारच करू शकत सर्वसाधारण विद्यार्थी हा त्या अँगलचा विचार करू शकतो. बरोबर आहे की नाही. जसं की बघा के एल एम इथं बट ऑबियस यन आणि इथं हो इथे लोकांना वाटतं की हे एकदम करेक्ट आहे. आता इथं ए आहे तर इकडे बी आणि इकडे सी बरोबर आहे का असंच बी सी जबरदस्त डी आणि ई इकडे मग आता एफ कुठं हा एफ जी इथं यच असेल इथं आय आहे का बीच्या बाजूने आय समजतंय का तरी समजले आहे हो क्या बता रहे हम ठीक. सो आर एस जी आणि यू अरे कार्यक्रमात सॉल्व झाला ना एन एच यू ओ एन एच तर आहे तर पी चालेल का रे नाही एन एच नाहीच आहे पी एन नाहीच आहे. सो व्हॉट इज द आन्सर आन्सर एन एच पी एन आपलं पी अरे का बघा बघा पी नाही आला एन एच आला आणि ओ आला एक मिनिट ओ एन येणार नाही म्हणजे आपलं उत्तर फिक्स मध्ये हे एन ओ ठीक आहे. हा पी बद्दल सध्या राहू द्या हा यू येणार नाही यू त्याने इकडे टाकलाय पी कसा काय आला पी क्यू आर हा क्यू आहे क्यूच्या आधी इकडे पी पाहिजे हा वरचा पी त्याने इथं दिलाय समजलं एन असा घेतला आपण ओ इकडे एच आणि हा पी जो की वरते जायला पाहिजे आन्सर इज एक नंबर यस यस एकच आहे शिंदेजी चालेल त्या बर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ओके चार नंबर पण असू शकत आहे ना. करा सॉल तरी तुमच्यापैकी किती लोक आहेत की ज्यांनी आपलं 999 वाले बॅच नाही घेतली अजून येते उत्तर 21 शिंदेजी यू आर डू फास्ट कमांजी वेरी गुड कम ऑन गिव इट अप और बाकी लोग क्या फटाफट उत्तर लॉजिक काय चालू आहे हे पण महत्वाचं आहे ना ठीक आहे. चला पहिला बॉक्स बघू आपण या 9 ने या 63 ला जर भाग दिला तर आपल्याकडे राहत 7
या 7 ने 35 ला भाग दिला तर आपल्याकडे राहतं 5. या दोघांची जर बेरीज केली तर 7 आणि 5 = 12 जो की सेंटरला आहे. तर हे क्या आहे. मग आता सर्वसाधारण विद्यार्थी हे करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, इकडे जाऊया आपण. 7 ने 42 ला जर भाग दिला हे लिहत नका बसू ना एक्झाम हॉल मध्ये. हे तुमच्यासाठी पुन्हा लिहावं लागतंय. हे एक्झाम हॉल मध्ये लिहत बसायची गरज नाही. 7 ने 42 ला जर भाग दिला तर 6 राहतात अधिक 13 ने 65 ला जर भाग दिला तर 13 बाय 65 6 आणि 5 = 11 जमलं का. व्हॉट इज द आन्सर. एक नंबर कसं काय आलं तुमचं. 21 कसं काय होईल. सही आहे. काय चुकलं काय बरोबर आहे लक्षात आलं का. ही तो है एस डब्ल्यू जादू दादा. म्हणून मी नेहमी काय म्हणतो की अभी तो नापी है मुठ्ठी भर जमी हमने. अभी पूरा आसमा बाकी है. मुठ्ठी भर जमी के लिए क्यों लगर जगर रहे हो जबकि जीतने के लिए वरोकर के पास का पूरा ज्ञान का भंडार तुम्हारा है ना. लूट लो दादा लूट लो. तो मंडळी अंकगणित बुद्धिमत्ताची अत्यंत बेसिक बॅच जी की 999 रुपयाचा पण याच्यात कम्प्लीट अंकगणित कम्प्लीट बुद्धिमत्ता ब्रह्मांडातल्या कोणत्याही परीक्षेत तुम्ही जा हे तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ब्रह्मांडातले म्हणजे UPSC असेल, MPSC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकिंग आणि तुमचा पोलीस भरतीस आहे. सगळ्या एक्झामसाठी खूप स्टँडर्ड असे बॅच आहे 999 ची. नक्कीच या बॅचला जॉईन करा. तुम्ही कोणत्याही क्षणी ही एक्झाम हे बॅच जॉईन करू शकता. तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी याच्यात नवीन टॉपिक सुरू होतो. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच असं वाटत नाही की आधीच्या याच्यावर ही बॅच अवलंबून होती नव्हती. प्लॅनच असा केलेला आहे पूर्ण बॅचचा. तर नक्कीच तुम्ही ह्या बॅचला जा जॉईन करा. ज्यांचे ज्यांची जॉईनिंग बाकी आहे. सोबतच रॅपिड फायर आजपासून चालू होणार आहे रात्री 99 रुपयाला 10,000 प्रश्नांचा खजिना. नक्कीच तुम्ही ह्या दोन्ही या तिन्ही बॅचचा जे व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची आहे. प्युअरली मॅथ ज्योग्राफी सुद्धा 999 रुपये 1 वर्षाची व्हॅलिडिटी. 3 वेळा तुम्ही ही बॅच रिपीट बघू शकता. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही हे घेतलं पाहिजे. जर तुमच्याकडे ऍप नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाऊनलोड करा आणि भले भले काही अडचण आली तर माझा नंबर आहे 97 35 36 16 30. थांबू का. काळजी घ्या स्वतःची समाजाची. जय हिंद जय स्वच्छ भारत. मंडळी थांबू. आशा व्यक्त करतो की आजचं लेक्चर खूप छान होतं. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रचंड यश लाभो. काल गुढीपाडवा महाराष्ट्रातला भारतातला मराठी नववर्षाचा पहिला दिवस होता. ह्या नववर्षासाठी पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला मनाने यथोचित तुम्ही जसं काही चितलं आहे मनामध्ये त्या प्रकारे तुम्हाला नोकरी पोस्ट मिळो ही छत्रपती शिवरायांची प्रार्थना करतो. आणि आजच्या लेक्चरला थांबवतो. काळजी घ्या स्वतःची समाजाची. जय हिंद जय स्वच्छ भारत. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण आलात मंडळ आपलं आभारी आहे.